जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। सामाजिक जीवनात काम करीत असताना कुठलीही अपेक्षा लोकप्रतिनिधींनी न बाळगता कामे करावीत। पंचायत समितीची सर्व टीम उत्तम कामगिरी करीत आहे। योजनांच्या माध्यमातून जनतेचा विकास करावा असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। नंदुरबार तालुक्यातील 70 लाभार्थ्यांना सिंचन विहीर व गोठ्यांच्या मंजुरीचे आदेश माजी आमदार रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले। त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचायत समितीच्या आवारातील शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्यास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी माजी आमदार रघुवंशी म्हणाले, कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे करायला पाहिजे। पंचायत समितीची सर्व टीम उत्तम पद्धतीने कामगिरी करीत आहे। योजनांच्या माध्यमातून लोकांचा विकास करावा। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी, पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले, जिल्हा परिषदेचे सदस्य देवमन पवार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी के पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सयाजीराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुरेश शिंत्रे, नगरसेवक दीपक दिघे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र गिरासे, पंचायत समितीचे सदस्य तेजस पवार, शीतल धर्मेंद्र परदेशी, संतोष साबळे, प्रल्हाद राठोड, सुनील वसावे, अंबो पाडवी, श्रीमती बायजाबाई भिल, कलाबाई भिल, अंजना वसावे, दीपमाला भिल, माया मालचे, माजी पंचायत समिती सदस्य धर्मेंद्र परदेशी आदी उपस्थित होते। या गावातील लाभार्थ्यांचा समावेश होता त्या तालुक्यातील घोटाणे, दोधाळे, खोकराळे, भोणे, सुंदरदे, वेळावद, भालेर, ठाणेपाडा, वासदरे या गावातील 59 पात्र लाभार्थ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर व गोठ्यांच्या मंजुरीचे आदेश देण्यात आले। 59% लाभार्थ्यांना 1,82,17,500 रुपयांच्या योजनेचा लाभ झाला। अनुपस्थित गटविकास अधिकाऱ्यांवर नाराजी। सिंचन विहिरीचे 65 लाभार्थी व गोठ्याचे 5 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी गटविकास अधिकारी वळवी उपस्थित नसल्याने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त केली। उपसभापतींनी सूचना करून देखील गटविकास अधिकारी जनहिताच्या कामाला उपस्थित राहू शकत नसल्याने मान्यवरांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी स्वतः सुद्धा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असलेल्या माणसाने काही अपेक्षा न ठेवता काम केलं तर परमेश्वर सुद्धा त्याच्या सर्व तुमची सेवा करतोय। आज जरी शिवसेनेचे 9-10 सदस्य असतील पण तरी सुद्धा जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होण्याचा मान त्याला मिळाला। त्याच्या नशिबामध्ये 2 दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यावरती विश्वास व्यक्त केला आणि त्याला जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष केला। आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा असंख्य कामं करत असताना पालकमंत्री सुद्धा आम्हाला मदत करतात। पालकमंत्र्यांना सुद्धा सांगितलेला किंवा टाकलेला शब्द पालकमंत्री आमचा पडू देत नाही, खाली जात नाही। आणि मी तरी आता अनुभव घेतोय आदरणीय केसी पाडवी साहेबांचा सुद्धा ते प्रामाणिकपणे आपल्याला मदत करतात। जे कोणतरी लोकप्रतिनिधी स्वतःच्या घरून लोकांना 5 रुपये आयुष्यात कधी देत नाही। सर्व योजना लोकांना शासनाच्या असतात परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच लोकप्रतिनिधीचं काम असतं। पण त्याच्यात बी जलाने खाणारे लोकप्रतिनिधी भरपूर आहेत। आजही मला वाटतं आपण कोठ्याचं बी काही वाटणार आहे। किती पैसे भेटतात कोठ्यामध्ये? 90,000 मध्ये घेतलेल्या माझ्याकडे रेकॉर्ड आहे। ट्रॅक्टर सुद्धा 1-1 लाख रुपयाची सबसिडी होती। तो कृषी अधिकारी बी एन पाटील होता। बी एन पाटील मी ओळखतो, मी त्याची तक्रार केली होती। जरी माझ्या तालुक्यातला असला तरी सुद्धा जर भ्रष्टाचार करत असेल, शेतकऱ्याला जर अडवणूक करत असेल, शेतकऱ्याकडनं चुकीच्या मार्गाने त्यांनी 10-10,000, 15-15,000 लोकांकडनं घेतले, ट्रॅक्टरवाल्यांकडनं घेतले आणि ट्रॅक्टर मंजूर करून दिले। काही गट शेती होती, गट शेतीमध्ये सुद्धा 1-1 करोड रुपयाचं काहीतरी दाखवलं आणि 15-15% पैसे घेतले। ते आम्ही लाभार्थी आम्ही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घालतो म्हणूनच त्यांची हिंमत वाढते। तुम्ही जर एकदम प्रामाणिकपणे ठरवलं की नाही मी पात्र आहे, मी योजनेमध्ये बसतो, ही योजना माझ्यासाठी सरकारने केली आहे, मग ती केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, जर ही योजना माझ्यासाठी केली असेल तर मला तिचा लाभ मिळायलाच पाहिजे। पण दुर्दैवानं आम्ही पात्र असताना सुद्धा
त्या अधिकाऱ्यांना कुठेतरी पैसे देण्याचं कबूल करतो आणि त्याच्यामुळेच भ्रष्टाचार वाढतो. जो पात्र लाभार्थी असेल त्याला जर त्याचा लाभ नाही मिळाला तर या खुर्च्यांवर बसलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही असं मी मानतो. एकदा मला आनंद आहे की माझी ग्रामीण भागाची टीम त्याच्यामध्ये जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आहे. जल मिशन योजनेच्या माध्यमातून सुद्धा पाण्यावर नाही. जल मिशन योजनेचं श्रेय जर कोणाला जात असेल तर त्या ग्रामसभेला डॉक्टर सयाजीराव मोरे तुमची शनिवारची ग्रामसभा ठरवेल काय करायचं. आणि जर ग्रामसभेने ठरवलं तर कोणीही लोकप्रतिनिधी ती आणू शकत नाही. आणि जर शनिमंडळाला ते 50% पैसे राज्य सरकारचे आहेत, 50% पैसे केंद्र सरकारचे आहेत. केंद्र सरकार सुद्धा भारताच्या जनतेच्या जीवावरच चाललंय. भारताचे लोक टॅक्स भरतात म्हणून केंद्र सरकारच्या कडे पैसा येतो आणि केंद्र सरकारची 50% निधी आणि राज्य सरकारचा 50% निधी याच्यात अर्थ 100% पैसे हे जनतेचे आहेत आणि जनतेच्या माध्यमातूनच आपण जनसेवा करत असतो. परंतु दुर्दैवानं आम्ही सांगतो की आम्ही योजना मंजूर केली ते सांगतात ते योजना मंजूर केली. आता ते पाणी तरी चांगलं प्यायचं निघेल की नाही मला शंका आहे. नाही तर अजून श्रेय घेण्यामध्ये लोकांना वीज बाधा व्हायची हे सरकारचं श्रेय आहे. सरकार आहे, शिवसेनेचा मंत्री आहे, पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सगळ्या की नंदुरबार मध्ये कोंडामळी आणि बारा गावच्या योजनेचं किती राजकारण झालं हे कोंडामळीच्या लोकांना सुद्धा माहिती आहे. आजपर्यंत 12 गावच्या टाक्यांमध्ये पाणी पडलं नाही. 7 कोटी रुपयाची तेव्हा 8 कोटी रुपयाची जी योजना होती लोकांनी दाखवली की ती योजना आपण मंजूर केली. योजनेच्या माध्यमातून जनतेला पाणी आजपर्यंत सुद्धा मिळालेलं नाही. विलासभाई अगर कोई पाणी की टाकी में पाणी डाला भी होता तर त्या गावच्या व्यक्तिगत योजनेचं पाणी किचन पडलंय. बाकी तर लोकांना पाणी मिळालं नाही. आता सुद्धा छटाकभर गाव पाटुंदा वाघोदा दुधाळा दुधाळा काय बडा आहे सब पैसेवाले लोक राहते. आदिवासी जेवढे अधिकारी आहेत तेवढे दुधाळ्यामध्ये बनले बांधून राहतात. नगाव शनिमंडळ रणाडा कापड अक्कलकुवा 10-20 कोटी रुपयाच्या योजना मंजूर होतात. फिल्ट्रेशन प्लांट चालवायचंय. भविष्यामध्ये ते फिल्ट्रेशन प्लांट चालतील का नाही मला शंका आहे. कारण ग्रामपंचायत मध्ये कोणी पाणी पट्टी लवकर भरत नाही. जिसकू खडा राहिले का राहायचा काशीनाथ कोणी पाणी पट्टी भरता कोणी 5 साल में एक बार जब चुनाव आता तब पाणी पट्टी भरते. घरपट्टी कोणी भरत नाही आणि आशामध्ये त्या योजना कशा काय चालतील. 10-10 कोटीच्या योजना जर ग्रामपंचायत चालवू शकली नाही तर फक्त ठेकेदाराला पोसण्यासाठी आपण त्या योजना करतोय की काय असा प्रश्न सुद्धा माझ्या मनामध्ये निर्माण होतो. लोकप्रतिनिधी जागृत असले पाहिजे. त्यांनी कुठल्याही योजनेचा अभ्यास केला पाहिजे. लोकांना पाहिजे असलेलं सगळं मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधीने खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे. गावाचं काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्यांचं काम घेण्यामध्ये इंटरेस्ट असतं अशी प्रवृत्ती ही समाजाला घातक आहे. आणि सरपंच हा लोकप्रतिनिधी आहे, त्याचा मान आहे, त्याला मान दिलाच पाहिजे. परंतु प्रसंगी अधिकाऱ्यांची चमचेगिरी करणारे लोक लोकप्रतिनिधींना तेवढं मान देत नाही आणि म्हणूनच हे लोकशाहीला घातक आहे.